गुड मॉर्निंग एवरीवन। तर स्वर्णिम कोकणी हा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा। तर आज आम्ही एक रानभाजी करतलो, पेवग्याची भाजी। तर तुमका कोणाकी माहिती असात आणि काही जणांका माहिती पण नसात। तर आज आम्ही पेवग्याची भाजी करतलो, आईचो बेत असा। आईन सांगलेन पेवग्याची भाजी कोवळी कोवळी पानं काढून घे आणि आपण आज त्याची भाजी करूया। तर ह्या पेवग्याच्या भाजीमध्ये दोन प्रकार असतात, एक सफेद पेवगं असता आणि एक लाल पेवगं असता। तर लाल पेवगं असता ह्यो विषारी असतात, त्याची भाजी करत नाही। सफेद पेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाता। तर ही रानभाजी माझ्या घराच्या बाजूकच असा, तुमका मी दाखवतोय। तर ही कशाप्रकारे काढली जाता आणि कशाप्रकारे ह्याची भाजी केली जाता, तर आपण आज रानभाजी पेवग्याची रेसिपी बघूया। तर बघा, ह्या माझा घर असा, इकडे घरासून मस्त आमची चूल पेटलेली असा आणि त्या चुलीसून धूर येता बघा नळ्यासून। आणि ही आमची सगळी नारळा सुपाऱ्याची बाग असा। आमच्या घराच्या बाजूक बघा पाठीमागसून पाण्याचे झरे येतात। तर बघा ह्या पाणी ना कायमचा आता वाहत असता। आणि आईन मका ह्या सूप दिलेला पेवग्याच्या भाजीचा, भाजी आडूसाठी। तर ह्या बघा ह्या पाणी झऱ्याचा असा वाहत असता। तर आपण आज पेवग्याची भाजी काढूया, चला जाऊया तर पुढे। तर ही भाजी अगदी घराच्या माझ्या बाजू अगदी 2 मिनिटावरतीच असा, तुमका दाखवतोय। पण दाखवताना तुमका आजूबाजू निसर्ग पण दाखवतोय। बघा आमच्या पाटल्या दारातून ह्या पाणी येता। तर ह्या पाणी बघा कसो मस्तपैकी धबधबो पडता हा त्याचो। आम्ही लहानपणी ना एक गंमत करू, आम्ही ना अशी पानं काढू आणि त्याचे असे पनळ लावू असे मस्त, किंवा जर पाईप असतील तर पाईप लावू, अशी पानं आम्ही ठेव लहानपणी। त्याच्यावरती असो बारीकसो एक दगड ठेवायचो आणि मग त्याचं असं पनळ येता आणि मग आम्ही त्याच्यावरती मस्त खेळू, भातुकलीचा खेळ खेळू आम्ही त्याच्यामध्ये। तर आता ह्या सगळ्या काय जमणार नाही, यो बघा असं आम्ही पनळ करू लहानपणी आणि त्याच्यात भातुकलीचा खेळ खेळू। ह्या पाणी आमचा जवळजवळ 1 सप्टेंबर महिन्यापर्यंत वाहत असता, आमच्या पाटल्या दारातून येता आणि असा वाहत वाहत खालते जाऊन वळाक मिळता आमचा। तर मित्रांनो बघा, ही पेवग्याची भाजी आता काढू गेलोय। ह्यो पेवगो असा, हो बघा। तर ह्या पेवग्याची ही जी पानं खालची असत ही जून झालेली होत, ही काय उपयोगाची नाही। तर ही पानं फक्त कोळीवालीच पानं काढून घ्यायची, म्हणजे वरची 2 पानं फक्त। ही बघा ही पोपटी रंगाची असतात, ही खालची जून घ्यायची नाही, ती काय उपयोगाची नाही, त्याची भाजी बरी लागणार नाही। एकावरती ही सुई पण असता, ही सुई काढायची नाही कित्याक माहिती असा, कारण परत ही सुई येऊन परत वरती पानं येतात, मग परत पण तुमका ह्याची भाजी करूक गावता। तर सुई कधी काढायची नाही, सुई काढलास तर मग त्या झाडाचा काय उपयोग नाही, तर झाड मग तेवढ्यावर त्याची म्हणजे वाढ होत नाही, अर्धवटच राहता झाड मगता। बघा खूप पेवगो आहे इकडे आमच्या, बघा हो। तर ही भाजी मी काढून घेते सगळी पेवग्याची। तर मी मग अशी सांगितल्याप्रमाणे बघा, ह्यो लाल पेवगो असा, तर ह्याची भाजी करणत नाही लाल पेवग्याची। ह्यो बघा ह्यो लाल असा, तो विषारी असता, पांढऱ्याच पेवग्याची भाजी करतो। हे मिक्स असतं, तर तुमका पांढरो पेवगो दाखवते मी। तर ह्यो अशा प्रकारे ह्यो पांढरो पेवगो असता, त्याचीच भाजी घ्यायची। बाकी हे सगळे बघा इकडे लाल पेवगे असत, तर हे विषारी असतं। आता ह्याच्यामध्ये बघा ह्यो पांढरो पेवगो असा, ह्याचे देठ बघा सफेद असतात आणि ह्या लाल पेवग्याचे बघा हे लाल असतात। तर लालवालो घ्यायचो ना, लाल हो विषारी असता। एक टीप आहे तुमच्यासाठी। तर बघा भाजी काढता काढता तुमका आणखीन पण गोष्टी दाखवायचं आहे। हे बघा, हे आमच्या आईन अननस लावलेले असत, हे पूर्णपणे इकडे बाग लावलेली आहे बघा। हे आमका अननस फेब्रुवारी मार्चला लागा सुरुवात जाता आणि खूप गावतात अननस आमका। तर हे एकदम इझिली येतात, पण हे जास्त पण नंतर रान माजत जाता। या ठिकाणी बघा, हे आमच्या वडिलांनी एक आवळ्याचं झाड लावलेलं असा, तर पण आता मोठा होता। आणखीन एक तुमका झाड दाखवतोय, ह्या झाड बघा ह्यावाला। तर ह्या जा झाड असा, ह्याची जी पानं असत ही भातामध्ये टाकली जातात जेव्हा आपण भात करतो त्याच्यामध्ये। तर ह्या पानांचं खूप सुगंध वास येता, जसं आपण बासमतीचा भात खातो त्याप्रमाणे वास येता ह्या भाताचो, ह्या ही पानं टाकल्यानंतर। तर ही खूप झाडं माजलेली असत, बरेच लोकांका माहिती असा,
काही लोकांना माहिती पण नसतात. बघा माझ्या आईनेही इकडे पण अननसाचे झाड लावलेली असत. बघा हे सगळे अननस असत आणि मित्रांनो ह्या बघा ह्या चंदनाचा झाड असा ह्या माझ्या वडिलांनी लावलेला हा चंदनाचा झाड. ही दोन झाडं असत आमच्याकडे. हे का वास येऊचो नाही सध्या. ह्या इकडे या कसा आणि ह्या दुसरा झाड चंदनाचा ह्या इकडे असा. तर वडिलांनी माझ्या ही लावलेली असत. माहिती नाही मोठी कधी जातली. इकडे पण बघा ही बघा पेवग्याची भाजी असा. ही पण आपण काढून घेऊया सगळी. तर ह्या बघा ह्या माझा घर असा. हे सगळे चिकुळे झाले होते आमच्या बाबांनी. तर असं नारळी सुपारीमध्ये माझा घर असा. मागे पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी तुमका. बघा ही आमच्या गेल्या वर्षी पावसामुळे घरण कोसळलेली. तर सगळं रान असा इकडे फॉरेस्ट असा इकडे. काही इतकी भाजी भेटलेली असा कमीच असा. कारण ही शिजल्यावरती खूप एकदम कमी जाता क्वांटिटी. त्यामुळे भाजी खूप होई जाता करताना कधी पण. कारण ही उकडून केली जाता. त्यामुळे मी कांदो खोबरं वगैरे टाकून नंतरही भाजी वाढता. बघूया याची रेसिपी कशी असा ती. ही भाजी जाडसर चिरून घेऊ होई आणि त्याच्यानंतर ही भाजी 10 मिनटं पाण्यामध्ये वाफवून घ्यायची. मग याच्यासाठी खोबरा घेतलेला असा आणि कांदो एक चिरून घेतलेलो असा आणि मिरची. आणि बघा ही चण्याची डाळ मी उकडत घातलेली असा. तर ही डाळ उकळून झालेली असा आणि भाजी पण उकडून त्याची मी पूर्णपणे पिळून घेतलेली असा. आणि भाजी आणि डाळ ही दोन्ही पण मिक्स केलेला असा. तर आता आपणाक ही भाजी फोडणीक देऊची असा. तर दाखवते मी चुलीवरती आम्ही फोडणी माझी आई कशाप्रकारे देता. तर बघा तेल आणि टाकून कांदो आणि मिरचीची फोडणी करून घ्या पहिल्यांदा. आणि कांदो व्यवस्थित लालसर भाजून घ्या. चुलीवरती जरा करता येईल थोडंसं टाईम लागता पण त्याची चव खूप मस्त येता एकदम टेस्टी. अगदी थोडीशी अर्ध चमचा हळद पण टाका त्याच्यामध्ये. हळद टाकल्यामुळे पण चांगली चव येता. माझी आई ही भाजी एकदम मस्त टेस्टी आणि चवदार करता. आई चहाची चव म्हणतात तर ती खूप चांगली येतात. आता ही फोडणी व्यवस्थित झाली की ही उकळलेली डाळ आणि ही उकळलेली भाजी या फोडणीमध्ये टाका आणि अगदी व्यवस्थित 5 ते 7 मिनटं एका मंद आगीवरती ढवळून घ्या. आणि नंतर तुमच्या चवीनुसार मीठ टाका. आणि मीठ टाकल्यानंतर खाली उतरून घ्या. आणि ही भाजी एकदम पौष्टिक असता खूप जीवनसत्व असतात. एकदम मस्त चमचमीत आणि एकदम छान मस्त भाजी लागता ही. आणि चुलीवरची असल्यामुळे अतिशय छानच चव येता. तर बघा तुमच्या बाजूक जर पिओगो असत तर ही नक्की भाजी ट्राय करा. तुमच्या घरी रानभाजी असा ही वर्षासून एकदाच येता. आणि ही रानभाजी नेहमी ट्राय करा तुम्ही नेहमी खा. आता बघा भाजी उतरतेवेळी आपणास थोडासा ओला खोबरा टाकूचा असा. ओला खोबरा टाकल्यामुळे पण खूप चांगली चव येता. तर आता व्यवस्थित अगदी ढवळू आपण एक मिनिट आणि नंतर ही भाजी आपण उतरून घेऊया. मीठ आम्ही ही भाजी नेहमी पेजेबरोबर खाता येऊया आणि भाकरीबरोबर मजा येता खाऊ. तर बघा ही भाजी रेडी असा. तर मित्रांनो तुमका ही रेसिपी कशी वाटली तर नक्की कळवा तुमच्या कमेंट्समधून. आणि अशाच व्हिडिओसाठी हो चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत धन्यवाद.